नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अनदर ग्रामर टॉपिक टाइटल्ड क्वेश्चन टैग। आजच्या तासामध्ये आपण आणखी एका व्याकरणाच्या भागाला शिकणार आहोत, एक व्याकरणाचा भाग शिकणार आहोत, तो आहे क्वेश्चन टैग। क्वेश्चन टैग म्हणजे प्रश्नार्थक सूचक शब्द समूह तयार करणे। आपल्या स्क्रीनवर मी काही माहिती दाखवली आहे, ती माहिती आपल्या सर्वांना व्यवस्थित ऐकायची आहे आणि माझ्यासोबत आपल्याला क्वेश्चन टैग शिकायचं आहे। पहिलं आहे विधान वाक्याच्या शेवटी वाक्यातील मतितार्थ योग्य किंवा बरोबर आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी जो प्रश्नार्थक सूचक शब्दसमूह वापरतात त्यास क्वेश्चन टैग म्हणतात। आता लक्ष द्या, आपल्याकडे क्वेश्चन टैग कशाला म्हणायचं, तर ह्या ठिकाणी इथं बघा, मी राईट केलं त्या ठिकाणी बघा, द प्रिन्स सॉ देम असं आहे। तर द प्रिन्स सॉ देम हे आपलं मूळ वाक्य आहे। ह्या मूळ वाक्याच्या नंतर उत्तरामध्ये द प्रिन्स सॉ देम कॉमा डिडंट ही अशा प्रकारे लिहिलं आहे। बघा इथं दिलं आहे, दिसतं आहे आपल्याला, मी अंडरलाईन केले, द प्रिन्स सॉ देम कॉमा डिडंट ही, अशा प्रकारे मूळ वाक्याच्या नंतर वाढलेला जो उपप्रश्नाचा भाग आहे त्यालाच क्वेश्चन टॅग असं म्हणतात। आठवी नववी आणि दहावीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला ॲड अ क्वेश्चन टॅग असा प्रश्न विचारला जातो। एखादा वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याला क्वेश्चन टॅग ॲड करा असा प्रश्न असतो, त्यावेळेला आपल्याला अशा प्रकारे क्वेश्चन टॅग ॲड करायचा असतो। आता क्वेश्चन टॅग ॲड करण्याचे नियम आपण काय पाहणार आहोत, तर जी प्रक्रिया पाहणार आहोत कशाप्रकारे वाक्याला क्वेश्चन टॅग ॲड होतो, तर त्याचे काही नियम आहेत, मी इथं वाचणार आहे, आपण सगळ्यांनी नीट ऐकायचं आहे। क्वेश्चन टॅगचा पहिला नियम आहे, मूळच्या विधान वाक्यालाच क्वेश्चन टॅग जोडतात। क्वेश्चन टॅग हे स्वतंत्र वेगळे वाक्य नाही। पहिला नियम लक्षात ठेवायचा आहे की मूळ वाक्यालाच क्वेश्चन टॅग जोडावा लागतो। बघा लक्षात घ्या, म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की द प्रिन्स सॉ देम या वाक्यालाच क्वेश्चन टॅग जोडला आहे, डिडंट ही मूळ। दुसरं वाक्य आहे पॉलिश माय शूज नाईसली, त्याच वाक्याला जोडलं आहे पॉलिश माय शूज नाईसली कॉमा विल यू। हे दोन्ही पण क्वेश्चन टॅग मूळ वाक्याला जोडलेले आपल्याला दिसतात, ठीक आहे। दुसरा नियम आहे, जर मूळचे वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो। याच्यामध्ये आपल्याला आता काही उदाहरणं मी दाखवणार आहे, दुसऱ्या पानावर काही उदाहरणं आपल्याला बघायला भेटतील। बघा, जर मूळचं वाक्य होकारार्थी आहे, आता इथं बघा वाक्य क्रमांक 5, यू कॅन कन्व्हिन्स हर, ओके, इथं वाक्य आहे। या नियमासाठी आपल्याला बघायचं आहे, मूळचं वाक्य होकारार्थी आहे, यू कॅन कन्व्हिन्स हर, तू त्याला समजावून सांगू शकतो, ओके। तर त्याला बदलले कसं, यू कॅन कन्व्हिन्स हर कॉमा कांट यू। मूळचं वाक्य होकारार्थी आहे पण क्वेश्चन टॅग नकारार्थी झाला आहे, कॅनला नॉट लागले, कांट यू झाले। म्हणजे अशा प्रकारे मूळ वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी केला जातो। अजून एक उदाहरण पहा, हां, वाक्य क्रमांक 17 इथं पहा, यू आर अ बिग डियर, ओके, हे वाक्य आहे 17वं। ह्या वाक्यामध्ये काय दिसते आपल्याला, यू आर अ बिग डियर कॉमा आरंट यू। म्हणजे क्वेश्चन टॅग करताना वाक्य होकारार्थी होतं म्हणून त्याला नकारार्थी लिहिलं, आरंट लागलं, आर प्लस नॉट याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आरंट वापरलं, ठीक आहे। हां, हा झाला नियम क्रमांक 2। याच्यानंतर आपल्याला आता
शिकायचं आहे तिसऱ्या नियमाकडे जायचं आहे. जर मूळचे वाक्य नकारार्थी असेल, नियम क्रमांक 3 बघा, मूळचं वाक्य नकारार्थी क्वेश्चन क्रमांक नियम क्रमांक 3, तर क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचं. मूळचं वाक्य कसं पाहिजे? नकारार्थी. नकारार्थी वाक्य कधी होतं? जर त्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग, नायदर, नॉर किंवा नो असे नकारार्थी शब्द आले, नथिंग, नो असे कुठलाही शब्द आला तरीसुद्धा वाक्य नकारार्थी होतं. हो, नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी होतो असा आपला नियम आहे. वाक्य क्रमांक 4 पहा, इथं दिले वाक्य क्रमांक 4, इथं मी टिक करतो याला अजून एकदा. हां बघा, वाक्य क्रमांक 4, दे कांट हार्म यू नाऊ असं वाक्य दिले. वाक्यामध्ये कांट आहे, दे कांट हार्म यू नाऊ. याचा क्वेश्चन टॅग करताना काय केला आहे? होकारार्थी केला आहे, कॅन दे. म्हणजे वाक्यामध्ये कॅन नॉट आहे तर इकडे कॅन दे फक्त वापरले, होकारार्थी क्वेश्चन टॅग केला आहे. वरच्या वाक्यामध्ये बघा, वाक्य क्रमांक 3, दे डिड नॉट ट्राय टू ओपन द डोअर्स. ह्या वाक्यामध्ये काय केले रे? दे डिड नॉट ट्राय टू ओपन द डोअर्स कॉमा डिड दे, डिड दे असं लिहिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस वाक्य होकारार्थी नसतं, नकारार्थी असतं, त्यावेळेस त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग मात्र होकारार्थी करायचा. डिड नॉट आहे म्हणजे वरचं वाक्य नकारार्थी आहे, मग खालच्या वाक्यामध्ये ते वाक्य जसं ना तसं लिहिलं आपण, आणि पुन्हा कॉमा देऊन वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी केला, डिड दे असा लिहिला. हा नियम क्रमांक 3 झाला. याच्यानंतरचा आपल्याला नियम आता शिकायचा आहे. बघा, जर मूळच्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापदाचे रूप वापरले असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये त्याचाच पुन्हा वापर करतात. अतिशय महत्त्वाचा नियम. बघा, आपण मागच्या 3-4 दिवसापासून जे ग्रामर शिकत आहोत त्या सगळ्या ग्रामरमध्ये सहाय्यकारी क्रियापदाचा पुन्हा पुन्हा केलेला वापर आणि सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग महत्त्व आपल्याला दिसते. जर मूळच्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असेल तर क्वेश्चन टॅग करताना त्याचाच वापर करायचा. नियम क्रमांक या तिसऱ्या चौथ्या नियमाचा आपल्याला उपयोग इथं दिसते. उदाहरण आत्ताच घेतलं होतं आपण, ते उदाहरण पुन्हा घेऊत आपण. नियम क्रमांकचं तिसरं उदाहरण बघा, दे डीड नॉट ट्राय टू ओपन द डोअर्स. ह्या वाक्यामध्ये डीड हे सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याच्यामुळं क्वेश्चन टॅगमध्ये डीड दे वापरले. चौथ्या वाक्यामध्ये दे कांट हार्म यू नाऊ, या वाक्यामध्ये कॅन हे हेल्पिंग वर्ब आहे म्हणून क्वेश्चन टॅग करताना कॅन दे वापरले. पाचव्या वाक्यामध्ये यू कॅन कन्व्हिन्स हर, पुन्हा कॅन आहे म्हणून क्वेश्चन टॅग करताना कांट यू लिहिले. सहाव्या वाक्यामध्ये आय हॅव टोल्ड, हॅव हे आपल्याला इथं हेल्पिंग वर्ब आहे त्यामुळे क्वेश्चन टॅग करताना हॅवंट आय लिहिलं आहे. सातव्या वाक्यामध्ये यू आर नॉट डुईंग जॉब वेल, आर हे हेल्पिंग वर्ब आहे, क्वेश्चन टॅग करताना आर वापरले, आर यू ओके अशा प्रकारे वापरले. म्हणजे आपण अशा प्रकारे सांगू शकतो की वाक्यात जर हेल्पिंग वर्ब असेल तर आपल्याला त्याच हेल्पिंग वर्बचा वापर करून क्वेश्चन टॅग करायचा आहे. हां, म्हणजे आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये कशाप्रकारे हेल्पिंग वर्बचा वापर करायचा हे इथं बऱ्यापैकी समजलेलं आहे. जवळजवळ अनेक वाक्यामध्ये आपल्याला इथं उदाहरणं जी दिली आहेत त्या बऱ्याच वाक्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब असलेलं दिसतं. बघा, हां, आठव्या वाक्यामध्ये सुद्धा आहे, नवव्या वाक्यामध्ये सुद्धा आहे, दहाव्यात सुद्धा आहे, अकराव्यात सुद्धा आहे, बाराव्या वाक्यात सुद्धा आपल्याला दिसते, 13व्या, 14व्या, 15व्या, 16व्या, 17व्या, 18व्या, 19व्या वाक्यात मात्र नाही आहे. ठीक आहे, हां, बाकीच्या सगळ्या वाक्यामध्ये आपल्याला कुठं ना कुठं क्वेश्चन टॅग वापरलेलं नक्की जाणवत आहे, दिसत आहे. हां, याच्यानंतर पुढचा नियम काय रे? परंतु जर मूळच्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद वापरलेले नसेल, पाचवा क्रमांकाचा नियम आपल्याला पाहायचा आहे, लक्षात घ्या. मूळच्या वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं नसेल हा नियम, तर काय करायचं रे? तर टू डूचे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. टू डूचं सहाय्यकारी वापरून क्वेश्चन टॅग तयार करायचा. मग टू डूचं सहाय्यकारी क्रियापद कसं वापरायचं तर उदाहरण बघा. पहिलं उदाहरण आहे खूप छान आपल्यासाठी, द प्रिन्स सॉ देम. हां, ह्या वाक्यामध्ये कुठं सहाय्यकारी क्रियापद आहे का रे? ॲम ई दार वॉज वेअर हॅव हॅड हॅड टू डज डीड किंवा कॅन कूड मे माईट शूड वूड यूज टू नीड टू डेअर टू मस्ट असं काहीच नाही आहे. मग हे वाक्य कुठलं आहे? साध्या भूतकाळातलं वाक्य आहे. सॉ हे आला शब्द एस ए डब्ल्यू सॉ, सॉ म्हणजे पाहिले, साधा भूतकाळ आहे. आता साध्या भूतकाळात आहे म्हणजे मग इथं सहाय्यकारी क्रियापद नाही. मग अशा वाक्याला क्वेश्चन टॅग करताना काय करायचं?
ज्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे त्याचा वापर करा आपण, पण जिथं सहाय्यकारी क्रियापद नाही तिथं इथं काय सांगितलं नियमामध्ये आपल्याला डू डज आणि डीडचा वापर करा. मग डू डज डीड म्हणजे कधी वापरायचं, काल आपण पाहिले डू आणि डज वर्तमान काळात आणि डीड हे भूतकाळात वापरतात. इथं सा भूतकाळ आहे त्याच्यामुळं क्वेश्चन टॅग करताना डिडंटही केले, डिडंट वरचं वाक्य होकारार्थी त्यामुळं क्वेश्चन टॅग करताना डीडला नॉट लावलं, डिडंट तयार केलं, नकारार्थी केला क्वेश्चन टॅग. अशा प्रकारे आपल्याला दिसतंय की इथं क्वेश्चन टॅग करताना नकारार्थी क्वेश्चन टॅग केलेला आहे. अजून उदाहरण बघा, उदाहरण क्रमांक 19, उदाहरण क्रमांक 19 वर आपण बघू शकतो. तर बघा हां, वी ऑल, इथं उदाहरण आहे वी ऑल लाईक टू वॉच यू विन. आता ह्या वाक्यामध्ये कुठं हेल्पिंग वर्ब आहे का? नाही, फक्त मेन वर्ब आहे लाईक, या लाईक ही. मग ते कुठल्या काळात आहे? वर्तमान काळात आहे, म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग करताना डोंट वी झालं, म्हणजे लाईक आहे म्हणून आपण इथं डू हे वर्तमान काळी रूप वापरलं. अशा प्रकारे इथं आपण याचा काय केला, क्वेश्चन टॅग केलेला आहे. ठीक आहे, कधी कधी वाक्य डू डज डीड सुद्धा येतं. वाक्य क्रमांक 3 पहा, मी अगोदर सांगितले वाक्य क्रमांक 3 डीड आले ऑलरेडी. आता डीड हे हेल्पिंग वर्ब पण आहे त्याच्यामुळे त्याचा वापर डीड असा हेल्पिंग वर्ब घेऊनच केलेला आहे. ठीक आहे, आता पुढचा नियम, नियम क्रमांक 6, वाक्याचा कर्ता नाम सर्वनाम कोणताही असला तरी क्वेश्चन टॅगमध्ये त्याचे पुरुषवाचक सर्वनामाचे रूप वापरतात, नाम वापरत नाहीत. इथपर्यंत नियम बघा, लक्षात घ्या, वाक्याचा कर्ता काही जरी असला तरी त्याचं पुरुषवाचक सर्वनाम वापरायचं. उदाहरण क्रमांक 1 बघा, इथं दिले आपल्याला उदाहरण क्रमांक 1, वाक्याचा कर्ता द प्रिन्स आहे पण क्वेश्चन टॅग करताना ही वापरलं, म्हणजे द प्रिन्स सॉ देम, प्रिन्स हा करता आहे तर वाक्यात काय वापरलं, ही वापरलं. तसंच आता पुढच्या वाक्यामध्ये पहा, हां वाक्याचा कर्ता, इथं सगळे आता सर्वनामच आले प्रत्येक ठिकाणी, दे आहे डायरेक्टली देला दे घेतले, दे आहे पुन्हा देला दे घेतले, पाचव्या वाक्यामध्ये यू आहे यूला यू घेतले, सहाव्या वाक्यामध्ये आय आहे आयला आय घेतलं आहे. बघा अशा प्रकारे काही काही वाक्य वेगळे आहेत त्याचं मी परत सांगणार आहे ते कसं आहे. ओके, अशा प्रकारे जेही पुरुषवाचक सर्वनाम आहे तेच वाक्यामध्ये कर्ता म्हणून काय करतात, वापरतात. आता 6 नियम आपण पाहिले पुरुषवाचक सर्वनाम वापरायचे. नाम काहीतरी असलं, म्हणजे समजा एखादं नाव असलं माय मदर, तर याचं पुरुषवाचक सर्वनाम काय, शी, किंवा माय फादर, पुरुषवाचक सर्वनाम काय, ही. डॉक्टर्स, तर पुरुषवाचक सर्वनाम काय, दे. बर्ड्स, तर पुरुषवाचक सर्वनाम काय, दे. किंवा ट्रीज, तर काय, दे. म्हणजे जे काही वाक्याचा कर्ता आहे त्या कर्त्याचं पुरुषवाचक सर्वनाम आपण वापरायचं. सगळ्या अनेकवचनी सर्वनामांचं पुरुषवाचक सर्वनाम दे असतं, लक्षात ठेवायचं. कुठल्याही अनेकवचनी नाम आलं की त्याचं पुरुषवाचक सर्वनाम दे. आणि बाकी मग आपण प्रत्येकाचे वेगवेगळे जे ही, शी, इट असे जे देतो, वी, अशा प्रकारे आपल्याला वापरायचे आहेत. 7वा नियम लक्षात घ्या, नकारार्थी क्वेश्चन टॅगमध्ये नकार जोडताना संक्षिप्त रूप कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ निगेशन वापरतात. हां, याच्यामध्ये आपल्याला तसे शिकायचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसे वापरतात रे नकारार्थी वाक्यात, तरी इथं तुम्हाला मी दाखवत आहे, लक्षात घ्या. इज प्लस नॉट इजंट, अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरायचे. वॉज प्लस नॉट वॉजंट, विल प्लस नॉट ओंट. बघा विल नॉटचं वेगळं आहे, बाकी बऱ्याच सगळ्या जणांचं सारखं आहे. शिवाय आणखी एक आहे शाल नॉटचं वेगळं आहे, 6 नंबरला दिले बघा, शालंट. शाल नॉटचं शांट होतं, शालंट होत नाही, SHAN apostrophe T, शांट, अशा प्रकारे होतं. हे सगळे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मसुद्धा आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. निगेटिव्ह वाक्य जर नसेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करावा लागतो, आणि क्वेश्चन टॅग नकारार्थी करताना आपल्याला ह्याच सगळ्या कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचा वापर करावा लागतो. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याला पुढचे नियम घ्यायचा आहे, नियम क्रमांक 8, मूळ विधानानंतर स्वल्पविराम देऊन त्यापुढे क्वेश्चन टॅग आणि शेवटी प्रश्नविचिन्ह असा क्रम असतो. वाक्य मूळ जसं आहे तसं लिहायचं, पहिल्या वाक्यामध्ये पूर्णविराम असतो त्याच्याऐवजी स्वल्पविराम द्यायचा, मग क्वेश्चन टॅग त्याला जोडायचा आणि शेवटी प्रश्नचिन्ह आठवणीने द्यायचं. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये लक्षात ठेवायचे. आता 9वा नियम महत्त्वाचा आहे, आज्ञार्थी वाक्यात विल यू किंवा ओंट यू असा क्वेश्चन टॅग करतात.
खूप महत्त्वाचा नियम आहे, लक्षात ठेवण्याचा नियम आहे. बऱ्याच वेळेला आपली चूक होते इथं. नववा नियम लक्षात घ्या, आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे कोणतं वाक्य? ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. ओके, इम्परेटिव सेंटेन्सेस, आज्ञार्थी वाक्य. उदाहरणार्थ इथं दुसरं वाक्य आहे, आपल्याला दिसतंय की पॉलिश माय शूज नाईसली. दुसरं वाक्य पहा, दुसऱ्या वाक्यामध्ये आपण बघू शकतो तिथं पॉलिश माय शूज नाईसली हे आज्ञार्थी वाक्य. मग याचा क्वेश्चन टॅग काय झाला? विल यू किंवा वोंट यू. विल यू तरी लिहा किंवा वोंट यू लिहा, वाक्य कसं जरी असलं तरी दोन्हीपैकी काही तुम्ही वापरू शकता. होकारार्थी असलं तरी तुम्ही विल यू लिहू शकता किंवा वोंट यू लिहू शकता. आणि वाक्य नकारार्थी जरी आज्ञार्थी असलं तरीसुद्धा तुम्ही विल यू लिहू शकता किंवा वोंट यू लिहू शकता. फक्त लक्षात ठेवायचं की आज्ञार्थी वाक्य असल्यावर आपल्याला त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग विल यू किंवा वोंट यू करायचा आहे. बघा, लक्षात घ्या, इथं आपल्याकडे उदाहरण दिलेलं आहे ते आपण आत्ता पाहिले. ठीक आहे, ह्या ठिकाणी आपल्याला कुठेही आज्ञार्थी वाक्याचं उदाहरण दिसत नाही, त्याच्यामुळे इथं विल यू किंवा वोंट यू कुठेही आलेलं आपल्याला ह्या पानावर दिसणार नाही. ठीक आहे, पण आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? गो टू द स्कूल, कम इन, स्टँड अप किंवा डू ॲज आय से. ओके, ॲड अ क्वेश्चन टॅग, चेंज द व्हॉइस, हे सगळे आज्ञा आहेत, कारण की ह्या वाक्यांची सुरुवात क्रियापदाने होते म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग करताना विल यू करायचा. दहावा नियम आहे, लेटच्या रचनेच्या वेळी शाल वी वापरायचं. लेटने जर वाक्य सुरू झालं तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय करायचा? शाल यू करायचा किंवा शांट वी करायचा. बघा, इथे एक उदाहरण दिले तुम्हाला, लेटचं उदाहरण दिले, लेट अस हॅव अ फेअर ट्रायल ऑफ स्ट्रेंथ. बारावं वाक्य दिले, त्या बाराव्या वाक्यामध्ये तुम्ही बघू शकता की शांट वी असा क्वेश्चन टॅग केलेला आहे. शाल वी किंवा शांट वी असा क्वेश्चन टॅग करायचा लेटच्या वाक्याचा. ठीक आहे, अशा प्रकारचा हा नियम आपण इथं पाहिला आहे. याच्यानंतर देअरच्या रचनेचा क्वेश्चन टॅग पुरुषवाचक सर्वनामाऐवजी देअर वापरतात. एखादं वाक्य देअरने सुरू झालं तर त्याचा क्वेश्चन टॅग देअरच करायचा. लिहिताना वाक्याचं नाम तर देअरच लिहायचं. आय एमच्या रचनेला सुद्धा अरंट आय असा क्वेश्चन टॅग करायचा. म्हणजे एखादं वाक्य आय एमचं आहे, आय एम अ बॉय कॉमा, ॲमंट आय नाही लिहायचं, अरंट आय असं लिहायचं. म्हणजे ॲमंट होत नाही इंग्लिशमध्ये, तर अरंट आय होतं. ओके, आणि तिसरा नियम, तेरावा नियम काय आहे? आय एम नॉटच्या रचनेत एम आय असा क्वेश्चन टॅग करायचा. म्हणजे जर समजा आय एमचं वाक्य नकारार्थी असलं, आय एम नॉट प्रेझेंट, मग त्याचा क्वेश्चन टॅग काय? एम आय. म्हणजे तिथं मात्र एम आयच ठेवायचं, पण वाक्य जर होकारार्थी असलं आय एम प्रेझेंट तर क्वेश्चन टॅग अरंट आय करायचा. एवढाच बदल लक्षात घ्या. चौदावा आहे, क्वेश्चन टॅगमधील पुरुषवाचक सर्वनामाचे रूप प्रथमा विभक्तीमध्ये वापरावे. वा, क्वेश्चन टॅगमधले एखादं पुरुषवाचक सर्वनाम असलं तर त्याचं रूप आपल्याला प्रथमा विभक्तीमध्येच वापरायचं आहे. म्हणजे हीला हीच ठेवायचं, ही इज अ बॉय कॉमा इजंट ही. ओके, अशा प्रकारे क्वेश्चन टॅगचे हे नियम आहेत. या सगळ्या नियमांना पुन्हा पुन्हा ऐका, आपल्या वहीमध्ये हे सर्व नियम लिहून घ्या, आणि आपल्याला जे क्वेश्चन टॅगचे उदाहरणं इथे दिले आहेत तेही क्वेश्चन टॅगचे उदाहरणं काय करा, आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. सगळे उदाहरणं पुन्हा एकदा सराव करा. आणखी जास्तीत जास्त 10-12 उदाहरणं तुम्ही मनाने घ्या, आणि त्या मनाने घेतलेल्या उदाहरणाचा आपण सराव करा.